नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सरष स्वागत आपण सर्वांची आपलं युट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता आठवी विषय इंग्रजीची कृतीपत्रिका विषय इंग्रजीची प्रश्नपत्रिका तर बघा इथे तुम्ही वाचू शकता फर्स्ट टर्म एक्झाम जिला तुम्ही फर्स्ट टर्म बोलता किंवा फर्स्ट सेमेस्टर एक्झाम असं म्हटलेलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका असणारे तुम्हाला अगदी उपयुक्त ठरणारी ही प्रश्नपत्रिका व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला अद्याप जर लाईक केलेलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा कारण अशाच नवनवीन प्रश्नपत्रिका आम्ही तुमच्यापर्यंत डायरेक्टली तुमच्या मोबाईलपर्यंत तुमच्या घरापर्यंत पोहोचत असतो सो प्लीज so, व्हिडिओला लाईक आणि ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करून आताच ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा नंतर तुम्ही विसरून जाणार ओके okay. तर बघा विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट टर्म दोन हजार चोवीस पंचवीस क्लास एट सब्जेक्ट इंग्लिश इथे विद्यार्थी मित्रांनो नेम ऑफ स्कूल तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा रोल नंबर सेट नंबर म्हणजे रोल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आणि इथे डिव्हिजन तुमची तुकडी तुम्हाला टाकायची आहे तर चला प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही प्रश्नपत्रिका पुरेपूर सोडवायची आहे याचा परिपूर्ण अभ्यास करायचा आहे जेणेकरित तुमचे जे काही सहा महिने पेपर आहे तुमचे फर्स्ट टर्मचे फर्स्ट सेमिस्टरचा इंग्रजीचा पेपर आहे किंवा प्रथम सत्रचा हा जो पेपर आहे हा तुम्हाला अधिक अधिक सोपा जावा याकरिता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे ओके विद्यार्थी मित्रांनो सेक्शन वन लँग्वेज स्टडी ज्यामध्ये तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड विद्यार्थी मित्रांनो डू ॲज डायरेक्टेड म्हणजे सूचनेनुसार कृती करा तर विद्यार्थी मित्रांनो सूचनेनुसार कृती करायची आहे ज्यामध्ये आहे कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला योग्य लेटरचा वापर करून योग्य अक्षरांचा वापर करून जे ए बी सी डीचे लेटर्स असतात त्यांचा वापर करून हे जे काही शब्द आहेत ते शब्द पूर्ण करायचे आहेत सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो हा शब्द आहे हाऊस पण यामध्ये ओ जो आहे ओ ओके ओ, ओ जो आहे तो मिसिंग आहे तर तुम्हाला यामध्ये काय टाकायचा विद्यार्थी मित्रांनो ओ ओके तर तुम्हाला ओ टाकायचा आहे इथे तुम्ही ओ फील केल्यानंतर हा शब्द हाऊस असा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुढील शब्द जो आहे तो आहे फ्रेंड परंतु यामध्ये ना आय मिसिंग आहे तर तुम्हाला इथे काय टाकायचा आय ज्या टायमाला तुम्ही आय टाकणार तर हा शब्द पूर्ण होणार तर अशा पद्धतीने सोडवायचा आहे तुमची कृतीपत्रिका काही अशीच असणार आहे तर त्यामध्ये असेच प्रकारचे शब्द असतील त्यामध्ये लेटर्स मिसिंग असतील हो ते लेटर तुम्हाला टाकायचे आहेत ओके जाऊया पुढे पुढे विद्यार्थी मित्रांनो सेकंड नंबरचा ज्यामध्ये आहे तुम्हाला पुढ द पॉलिंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला सेट करायच्या एबीसीडीच्या क्रमानुसार तर सर्वप्रथम येणार e, okay, विद्यार्थी मित्रांनो सी ओके म्हणजे करेज येणार ओके एबीसी ओके तर करेज येणार डी ई आय जी ओके त्यानंतर येणार विद्यार्थी मित्रांनो गेज त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो येणार फ्रेंटिक फ्रँटिक ओके त्यानंतर तुमचं सिम्स तर पुन्हा एकदा तुम्हाला याचा क्रम योग्य पद्धतीने मी समजावून सांगतो बघा विद्यार्थी मित्रांनो एक नंबरचं आहे तुमचं करेज ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन नंबरचा आहे तुमचं गेज त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम तीन नंबरचं आहे तुमचं फ्रँटिक आणि त्यानंतर चार नंबरचं आहे तुमचं सिम अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्रम योग्य तो क्रम लावायचा आहे जसे की एबीसीडीचे लेटर्स असतात एबीसीडीच्या क्रमानुसार तुम्हाला हे लावायचं असतं जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे पंक्चर्ट द फॉलोईंग सेंटेन्सेस विद्यार्थी मित्रांनो पंक्चट करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला पंक्चट म्हणजे जर तुम्हाला यामध्ये काही येत नसेल तर तुम्ही से सेंटेन्स घ्या तर बा शी सेड व्हॉट मेक्स यू क्राईट माय चाईल्ड ओके शी सेड ओके तर विद्यार्थी मित्रांनो बघा तर अशा पद्धतीने जर तुम्हाला काही येत नसेल तर यस कॅपिटल काढून द्यायचं त्यानंतर यामध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह कोणतीही जे चिन्ह आहेत उद्गारवाचक वाचक चिन्ह असेल प्रश्नचिन्ह असेल फुलस्टॉप असेल ओके किंवा तुम्हाला, तुम्हाला जे काही कोमा वगैरे आहे स्वल्प विराम हे तुम्हाला त्यामध्ये ॲड करून द्यायचे तुम्हाला जर पंक्चेर करायला ऐन वेळेला जमत नसेल तर तुम्ही त्यामध्ये कोणतेही चिन्ह घातले तरी तुम्हाला अर्धा ते एक गुण इथे दिला जातो ज्यावेळे विद्यार्थी मित्रांनो पुढे मेक इन टू स्मॉलर वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स फ्रॉम द वर्ड पॅसेंजर पॅसेंजर्स तर विद्यार्थी मित्रांनो पॅसेंजर्स या शब्दापासनं तुम्हाला कमीत कमी दोन छोटेसे चो, शब्द लेकिन परंतु तीन अक्षरांचे तुम्हाला बनवायचे आहे आणि अर्थपूर्ण तर विद्यार्थी मित्रांनो यामधून एक होणार पॅसेज ओके यामधनं आपण एक पॅसेज बनवू शकतो का यस बनवू शकतो पॅसेज उलटस उलटं जरी केलं तरी चालतं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अजून काय होऊ शकतं पास ओके पास पण होऊ शकतं आणि पॅसेज पण होऊ शकतं तुम्हाला फक्त दोन बनवायचे आहे ओके जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे पुढे बघूया काय आहे राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहे संबंधित शब्द वॉरियर तर वॉर वारी, ऑरियरमध्ये तुम्हाला काय येणार ब्रेव 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 दिला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे करेज टाकू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ओके स्मार्ट टाकू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे की नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यामध्ये स्ट्रॉंग देखील टाकू शकता अशा पद्धतीचे शब्द तुम्ही टाकू शकता जसं की आता इथे तुम्ही स्ट्रॉंग टाकू शकता ओके स्ट्रॉंग ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टॉल पण टाकू शकता तुम्हाला जे टाकायचं आहे ते तुम्हाला रिलेटेड शब्द तुम्ही वॉरियरशी संबंधित तुम्ही ते टाकू शकता ओके जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे सेक्शन टू ज्यामध्ये आहे टेक्स्ट टेक्चरल पॅसेज पॅसेजेस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुस्तकातील उतारा असणार आहे आणि त्यावरती काही प्रश्न असणार आहेत आता क्वेश्चन टूमध्ये मध्ये म्हटलं घेतलेला आहे रेड द फॉलोईंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज म्हणजे पुढील उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा उतारा दिला विद्यार्थी मित्रांनो उतारा तुम्हाला सर्वप्रथम याचा क्रीनशॉट घ्या ओके okay. आय होप तुम्ही याचा क्रीनशॉट घेतलेला असेल जाऊया पुढे पुढे तर एकदम छोटासा परिचय तुम्हाला दिलेला आहे एकदम छोटासा आहे बघू शकतो फक्त पाच ते ओळींचा आहे एकदम मी छोट्याशा दोन मिनिटाच्या आत रीड करतो विपर द स्कूल क्लोज फॉर अ डे द टीचर केम टू अ कम टू द क्लासरूम अगेन अँड सेट टू मी फ्रॉम टू डे यू आर गोईंग टू रिस्पॉन्सिबल फॉर अ ब्रिंगिंग द रजिस्टर चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग कम टेक दिस की कॅरी दिस नोटबुक्स टू द टीचर्स टीचर्स रूम कौट देम Count them. Keep, uh, keep them in my drawer. Ask, ask the opion op to show you my drawer. My, my. Otherwise, trem trembling legs. We are now filled with the same mir miraculous strength. I rushed the essential essentially and complete the assigned job in a G gp. When I placed the key on the teacher's table, she looked at me and smiled. I smiled back. I was thrilled from top to toy. I felt my little heart in flat with right. Okay. तर अशा पद्धतीचा हा परिच्छेद आहे द टीचर्स कम टू तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला याचं उत्तर अगदी पहिल्याच लाईनमध्ये मिळते तुम्ही बघू शकता द टीचर्स कम टू द क्लासरूम अगेन ओके क्लासरूम अगेन ओके तर तुम्हाला फक्त क्लासरूम लिहायचं आहे इथे फक्त एक शब्द लिहायचा तुम्हाला क्लासरूम त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो सेंटेन्स कंप्लीट करायचं असेल तर क्लासरूम तर विद्यार्थी मित्रांनो सेट मी तर तुम्हाला जोपर्यंत पूर्णविराम दिसत नाही क्लासरूमच्या पुढून जोपर्यंत पूर्णविराम मॉर्निंग इटपर्यंत जर तुम्ही सेंटेंस दिलं तरी आहे आज पिऑन टू शो माय बे ड्रॉवर ओके तर इथे याचं उत्तर देखील तुम्हाला बघत आहे काउंटेम इन माय ड्रॉवर ओके आज द पी वॉन्ट टू शो माय ड्रॉवर ओके तर हे त्याचं उत्तर आहे तर तुम्हाला हे विधान पूर्ण करून लिहायचं आहे जाव्या विद्यार्थी मित्रांनो पुढे ज्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट द वेब रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट द टीचर्स गेव टू सायली सायलीला विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कोणती जी काही जिम्मेदाऱ्या होत्या किंवा कोणती गोष्टीची जिम्मेदारी तिच्यावरती सोपवण्यात आलेली होती तर ब्रिंगिंग तर विद्यार्थी मित्रांनो ते ज्या काही वया होत्या म्हणजे जे नोटबुक्स वगैरे होते किंवा ब्रिंग काय होतं चॉक चॉक आणि जे काही डस्टर आहे तिला आने सा ले ले ते तिला आणण्याचं काम सोपवलं गेलं होतं त्यानंतर क का, कॅरी का, कॅरी नोटबुक्स ओके काउंट नोटबुक्स ओके आणि टेक विद्यार्थी मित्रांनो टेकमध्ये काय दिलेलं आहे ओके टेकमध्ये तुम्हाला काय दिलेलं टेक टेकमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे ते बघूयात आपण इथे त्या यामध्येच त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही देखील स्क्रीनशॉट घेतलेला आहे तुम्ही देखील काय करा हा जो काही परिचित आहे तो एकदा वाचून घ्या टेक दिस की ओके टेक दिस की ओके, ओके तुम्ही एकदा परिचित वाचा सर्व उत्तर तुम्हाला सापडून जातील ओके त्यानंतर विद्यार्थी दॅट मित्रांनो ॲड सपिक्स फुल अँड मेक ॲडजेक्टिव्ह ओके किअरफुल ओके जॉय फुल ओके त्यानंतर आहे टिअरफुली किंवा टिअरफुल अँड थॉटफुल ओके अशा पद्धतीने तुम्हाला डाक ते ॲड करायचे आहे म्हणजे केअर फक्त केअरच्या पुढे फुल लावायचं आणि वाक्य पूर्ण इथे लिहायचं आहे त्यानंतर टिअर टिअरच्या पुढे फुल लावायचं आहे ते वाक्य इथे लिहायचं आहे जॉय जॉयच्या पुढे फुल लावायचं आहे ते आणि ते वाक्य इथे लिहायचं तो शब्द इथे लिहायचा आहे त्यानंतर ट थॉट थॉटच्या पुढे फुल लावायचं आहे आणि ते वाक्य आहे थॉट फुल अशा पद्धतीने ते होणार आहे त्यानंतर आहे डू ॲज डायरेक्टली ज्यामध्ये आहे यू आर डुईंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट नेम द सेंटेन्स यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट तर विद्यार्थी मित्रांनो हे विधान कोणत्या काळाचं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो ॲक्झिलरी बर्बला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टॉय तर विद्यार्थी मित्रांनो वॉज हे अग्झिलरी बर्ब आहे वॉज ओके त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो एफ आयमध्ये हू इज द फेवरेट हू इज युअर फेवरेट टीचर तुमचा आवडता शिक्षक कोणता आहे त्यावरती तुम्हाला दोन ते तीन वाक्य लिहायचे आहे त्या शिक्षक असेल किंवा शिक्षक असेल त्याबद्दल तुम्हाला दोन ते तीन वाक्य लिहायची आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बी मध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज ओके पॅसेज वाचायचं आहे आणि ॲक्टिव्हिटीज तुम्हाला लिहायची आहे सर्वप्रथम पुन्हा एकदा छोटासा परिचय दिलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या बघूयात काय दिलं आहे आपल्याला प्रश्न त्यामध्ये पहिला प्रश्न आहे द मॅसॉन द मॅसॉन ऑज इन अ ग्रेट डिमांड ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो द ट्रू फॉल्स म्हणजे फक्त हे चुकीबरोबर ते तुम्हाला सांगायचं आहे द मॅसॉन ऑज इन अ ग्रेट डिमांड ओके हे चूक आहे की अयो म्हणजे चूक आहे की अचूक आहे विद्यार्थी मित्रांनो खरं किंवा खोटं हे तुम्हाला सांगायचं आहे ट्रू ऑर फॉल चूक अचूक ओके हे तुम्हाला सांगायचं आहे चूक किंवा बरोबर हे तुम्हाला सांगायचं आहे द मॅसन ऑज इन ग्रेट डिमांड जेव्हा तुम्ही हा परिचय वाचाल त्याला तो त्यावेळेला तुमची उत्तर मिळून जातील तर हे जे काय आहे ते मला तर ट्रू आहे तुम्ही एकदा वाचून घ्या चुक त्यानंतर आहे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर कंटिन्यूड वर्किंग टील ही बिकम ग्रँड फॅदर ओके कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर कंटिन्यूड वर्किंग टील ही बिकम अ ग्रँड फादर ओके ओके okay, तर अशा पद्धतीने आहे तुम्हाला चुकीबरोबर सांगायचं आहे त्यानंतर आहे कम्प्लीट द डायग्राम डायग्राम कम्प्लीट करायचे आहे ज्यामध्ये आहे विच आर द क्वालिटीज डिस्प्लेस्ड मॅसन्स वर्क ओके कोणच्या कोणच्या त्यामधील गुणधर्म त्याची कोणकोणती वैशिष्ट्ये होते त्याची कोणकोणती चांगले वैशिष्ट्य गुणधर्म होते जे त्यामध्ये त्याच्या कामामध्ये दिसून येत होते त्या व्यक्तीच्या कामामध्ये किंवा तो जो काही मॅन्स आहे जो की कारागीर आहे त्याच्या कामामध्ये दिसून येत होते परिचित वाचा सर्व काही लक्षात येऊन जाईल ओके जाऊया पुढे पुढे या विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये बी थ्रीमध्ये तुम्हाला फाईंड द अँड टू Of the words from the passage, okay. नियम्स ऑफ द फॉलोविंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज ओके तर विद्यार्थी मित्रांनो ॲड नियम्स म्हणजे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द फ्यू फ्यूचं काय येणारे विद्यार्थी मित्रांनो मोर त्यानंतर बॅड बॅडचं काय येणारे गुड तर अशा पद्धतीने तुम्हाला पॅसेजमधून शोधून लिहायचे आहेत डू ॲज डायरेक्टेड ज्यामध्ये आहे ही बिकम अ ग्रँड फ्रादर ॲड क्वेशन टँग ओके क्वेशन टॅग ॲड करायचं आहे ही बिकम अ फ्रादर ओके त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तो मॅस ऑन वेचेस गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर ओके पिक आउट द ॲडजेक्टिव्ह तर विद्यार्थी मित्रांनो ॲड ॲडजेक्टिव्ह वेचेस हे जे काही आहे सॉरी गुड गुड हे जे काही आहे ते आहे ओके गुड हे आहे ॲडजेक्टिव्ह त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे डू यू स्टडी विथ डिवोशन हाऊ लाँग डू यू स्टडी एव्हरी डे तुम्ही नेहमी एका जिद्दीने शिकतात का किंवा नेहमी मन लावून शिकतात का मन लावून तुम्ही अभ्यास करतात का आणि करतात तर तुम्ही एका दिवसात दररोज तुम्ही किती वेळ अभ्यास करतात किती तास अभ्यास करतात थोडक्यात तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं आहे सेक्शन थ्रीमध्ये तुम्हाला पोएट्री आहे कविता आहे कवितेवरती तुम्हाला कविता दिली जाणार कवितेचे काही ओळख दिल्या जाणार आणि त्यावरती काही प्रश्न विचारले जाणार अगदी सोपासा प्रश्न इथे दिलेला आहे क्वेशन थ्रीमध्ये आहे तुम्हाला रीड द पॉल्युइंग्स टांझा केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज आता तुम्हाला कविता वाचायची आहे बघा हा टांझा तुम्हाला दिला आहे टीज अ लेसन यू शूड हीड ट्राय अगेन इथून तर विद्यार्थी मित्रांनो ट्राय अगेन ट्रायगॅनमधील तुमची जी काही कविता आहे त्यामधील थोडक्यात एक तुम्हाला ओळी दिलेल्या आहेत आणि त्यावरती काही प्रश्न आहेत सर्वप्रथम बघूया आपल्याला कम्प्लीट करायचं आहे इफ यू डोंट डॅश 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 इन द बिगिनिंग यू शूड ट्राय अगेन ओके यू डोंट इन द बिगिन ओके okay. विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम बिगिन इफ यू डोंट फर्स्ट सक्सिड विद्यार्थी मित्रांनो इथे काय लिहायचं आहे इफ यू डोंट सक्सीड इथे सक्सिड लिहा पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला सक्सीड लिहायचं आहे म्हणजेच जर पहिल्या प्रयत्नात तुम्हाला यश प्राप्त झालं नाही तर तुम्ही पुन्हा प्रयत्न करा ओके okay. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शो युअर डॅश 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 टू विन विदाऊट फिअर ओके okay. तर विद्यार्थी मित्रांनो इथे काय म्हणू शकता तुम्ही इथे क्रेजस म्हणू शकता तुम्ही इथे ओके नेवर फिअर ओके कॉन किंवा अपियर ओके प्रिझर्व प्रिझर्वर ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो करेज देन न्यू करेज ओके okay. जाऊयात पुढे विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये आता तुम्हाला वाटले सन शुड बी केप्ट अल्वेज इन माइट ओके okay. आपल्याला आपल्या वि डोक्यामध्ये कोणता विचार नेहमी कोणती गोष्ट कोणता ध्यास आपल्या डोक्यामध्ये आपल्याला नेहमी ठेवायला हवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर याचं उत्तर तुम्ही देऊ शकता की ट्राय अगेन आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे हाच ध्यास आपल्या मनामध्ये असायला हवा आपल्या विचारांमध्ये असायला हवा आपल्या डोक्यामध्ये असायला हवा त्यानंतर एकत्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो फाईन टू पिअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्डच्या कोणत्याही दोन जोड्या तुम्हाला बाइंड करून लिहायच्या आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो काय होणार सर्वप्रथम ॲपियर फिअर ओके ॲपियर आणि फिअर ही पहिली होणार पहिली तुमची राईमस्कीमची राईमस्कीम होणार राईमिंग वर्डची पियर होणार त्यानंतर हिड आणि सक्सिड ओके हिड आणि सक्सेड पहिली लिहा त्यानंतर ॲपियर अँड फिअर दुसरी जोडी लिहा ओके अशा पद्धतीने आहे त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ॲप्रिसिएशनसाठी तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे ॲप्रिसिएशनमध्ये तुम्हाला कविता दिलेली आहे बी द बेस्ट ओके तुम्हाला कविता दिली आहे बी द बेस्ट इफ यू काँट बी अ पाईन ऑन ऑन द टॉप ऑफ दी हिल बी अस्स्क्राईब इन अ व्हॅली बट बी द बेस्ट ओके म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही जी काही कविता आहे फुल ना फुलाची पाकळी ओके तशा पद्धतीची ही जी काही कविता आहे बी द बेस्ट तर तुम्हाला इचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे ॲप्रिसिएशन ऑफ दी आहे टायटल ऑफ द पोयम इज टायटल काय आहे विद्यार्थी मित्रांनो कवितेचं तुम्ही इथे बघू शकता बी द बेस्ट तर ह्या आहे कवितेचं टायटल त्यानंतर आहे द पोयम इज रिटन बाय तर इथं विद्यार्थी मित्रांनो कवयित्रीचं नाव दिलेलं आहे डोलक डॉग्लॅस मोलाच ते तुम्हाला नाव लिहायचं आहे त्यानंतर राईम स्कीम ऑफ द पोयम राईम स्कीम काय आहे ए बी ए बी ए बी ए बी आहे की ए बी बी सी बी आहे जी काही असेल ती राईम स्कीम तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो डॉ इज ॲप्रिसिएटेड एक्सप्रेशन इन द पोयम ओके त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो द मॅसेज थीम ऑफ द पोयम इज तर विद्यार्थी मित्रांनो कविता काय संदेश देते कविता आपल्याला असं संदेश देते की आपण एखादं चांगलं व्यक्ती होऊ शकत नाही तर आपण वाईट व्यक्ती होऊ नये जर तुम्ही एखादी चांगली गोष्ट करू शकत नाही तर तुम्ही वाईट गोष्टही करू नये आणि जर तुमच्या काही होत नसेल तर कृपया करून जर आपण खूप काही मोठं दान करू शकत नाही आहे सपोज आपल्यासमोर कोणीतरी एखादा भिकारी येतोय त्याला आपण खूप पाच ते सहा लाख रुपये देऊ शकत नाही पण कमीत कमी तुमच्या खिशात पाच ते सहा रुपये जरी असतील तरी तुम्ही त्याला देऊ शकता म्हणजे आपण जर एक मोठं झाड होऊ शकत नाही तर कमीत कमी एक छोटंसं वृक्ष तरी आपण होऊ शकतो एक छोटंसं आपण फुल ना फुलाची पाकळी तरी आपण होऊ शकतो जाऊया तुमच्या आवडत्या सेक्शनवरती ज्यामध्ये तुम्हाला सेक्शन फोर आहे ज्यामध्ये आहे रायटिंग स्किल आणि ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन फोर आहे लेटर रायटिंग लेटर रायटिंग पत्र लेखन करायचं आहे ज्यामध्ये ए मध्ये म्हटलेलं आहे राईट अँड ऍप्रसिएशन टू युअर क्लास टीचर रिक्वेस्टिंग हिम टू ग्रे ग्रँट थ्री डेज लिव्ह बिकॉज यू आर इल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आजारी आहात त्या या कारणाने तुमच्या वर्ग शिक्षकांना विनंती करणारे पत्र तुम्हाला लिहायचं आहे तुम्ही आजारी आहात त्यामुळे तुम्ही शाळेत येऊ शकत नाही आणि हे सांगण्यासाठी याची परवानगी मागण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्ग शिक्षकाला पत्र लेखन करायचं आहे विनंती करणारं किंवा जर तुम्हाला हे जमत असेल राईट अ लेटर टू युअर फ्रेंड रिक्वेस्टिंग हिम टू अटेंड युअर सिस्टर्स मॅरेज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्राला तुमच्या बहिणीचं लग्न आहे याचं आमंत्रण देण्यासाठी त्याला मला सांगायचं की लग्नाला ये बाबा माझ्या बहिणीचं लग्न आहे तर हे सांगण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे रिक्वेस्ट करायची आणि पत्र तुम्हाला इथे लिहायचं आहे जवळ विद्यार्थी मित्रांनो पुढे पत्र लेखण्यासाठी आहे त्यानंतर एक्सपांड द थीम थीम द मध्ये तुम्हाला म्हटलेलं गेलेलं आहे यू हॅव टू मेक युअर ओन फर्स्ट एड किट ओके नेम एनी फाईव्ह फर्स्ट एड किट आयटम्स अँड दिअर युजेस विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट एड किट म्हणजे काय असतं तर विद्यार्थी मित्रांनो सपोज एखाद्याला काहीतरी दुखापत झाली त्या दुखापतीवरती आपण नाही का ते ॲसिड वगैरे टाकतो त्यावरती आपण काय करत असतो त्याला बँडेज लावत असतो त्याला पट्टी करत असतो तर ते जे काही सामान आहे ते तुम्ही स्वतः बनवतात स्वतः बनवतात म्हणजे तुम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि ते सामान घेऊन जायचं आहे तुम्ही त्याचे एक डब्बा बनवतात तर कोणकोणते सामान त्यामध्ये ठेवलं जाणार त्याची थोडक्यात पाच नावं लिहा आणि त्याचा उपयोग तुम्ही लिहा किंवा हे जर जमत नसेल राईट अ स्टोरी अबाउट द काइंडनेस टू ॲनिमल्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्राणी मात्रांवरती दया यावरती तुम्हाला एक कथा लिहायची आहे आणि पुढील त्याला एक योग्य ते शिक्षक देखील द्यायचं आहे वन्स दिअर ऑज अ लॉयन अँड माऊस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक का उंदराची आणि उंदराची आणि विद्यार्थी मित्रांनो ह्याची गोष्ट तुम्हाला इथे लिहायची आहे ओके तर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे पुढे बघूयात काय दिलेलं आहे पुढे आहे तुम्हाला सेक्शन पाच ज्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन भाषांतर दिलेलं आहे ट्रान्सलेशनमध्ये क्वेश्चन फाईव्ह ट्रान्सलेशन ज्यामध्ये आहे ट्रान्सलेट द पॉलिंग वर्ड्स इन टू युअर मदर टँग आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला हे शब्द तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहे भाषांतरित करायचे आहे कोणती चार तर बघा सी सी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो समुद्र ओके शॉप शॉप म्हणजे काय होतं दुकान करेज करेज म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो धाडस होतं का कमेंट सेक्शनमध्ये सांगा रेन रेनमध्ये रेन रेन म्हणजे पाऊस काइंड काइंड म्हणजे प्रकार ओके त्यानंतर इजलँड ओके okay, इजलँडचा तुम्हाला अर्थ लिहायच आहे ओके okay, त्यानंतर आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग आपल्या मातृ भाषेमध्ये मदर टंगीव आपल्या मातृभाषेमध्ये हे शब्द वाक्य तुम्हाला हे विधान तुम्हाला भाषांतरित करायचे आहेत ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स वृक्ष आपली मित्र आहेत ओके वृक्षा वृक्ष आपले खरे मित्र आहेत त्यानंतर आहे डोंट कट ट्री झाडं झाडं कट करू नये किंवा झाडे तोडू नयेत त्यानंतर प्लॅट okay, मोर ट्रीज जास्तीत जास्त वृक्ष लावा वृक्ष रोपण करा झाडे लावा त्यानंतर आहे ट्रीज गिव्स अस ऑक्सिजन प्रा जे काही झाडे आहेत वृक्ष जे आहेत ते आपल्याला काय देतात ऑक्सिजन ऑक्सिजनला काय म्हणतात प्राणवायू झाडे आपल्याला प्राणवायू देतात त्यानंतर विद्यार्थी सी मित्रांनो सीमध्ये ट्रान्सलेट द फॉलोविंग आयडियम्स प्रोवर्ब्स इन टू युअर मदर टंग्यू आपल्या मातृभाषेमध्ये सर्व ट्रान्सलेट करायचं आहे तर यामधील कोणतं एक करायचं आहे सर्व्हिस टू मॅन इज सर्विस टू गॉड मानव सेवा हीच ईश्वर सेवा त्यानंतर आहे नो पेन नो गेन कष्टाशिवाय फळ नाही ओके अशा पद्धतीने तर बघा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने वीस मिनिटामध्ये वीस मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या सहामाईचा पेपर तुमचा फर्स्ट टर्मचा प्रथम सत्राचा पेपर इंग्रजी विषयाचा पेपर जो विद्यार्थ्यांना अधिकाधिक हार्ड जात असतो हा तुम्हाला सोप्पात जावा याकरिता संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला समजून सांगितलेली आहे आणि जे उत्तरे शक्य होती तुम्हाला ओरली सांगितलेले आहे नव्वद टक्के उत्तरे तुम्हाला तुम्हाला या व्हिडिओमध्येच मिळून गेलेली आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला स्क्रीनवरती दोन तीन व्हिडिओज दिसत असतील सर्वप्रथम एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या येत्या आठवीच्या वर्गाच्या सर सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मराठी हिंदी इंग्रजी तसेच विद्यार्थी मित्रांनो तुमचा गणित सामान्य विज्ञान इतिहास भूगोल किंवा तुमचं मॅथ असेल मॅट टू असेल सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला तिथे दिसायला सुरू होतील तर त्या प्लेलिस्टवरती क्लिक करू शकता किंवा अदर साईटला तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल कोणत्या एक विषयाची त्यावरती क्लिक करा ती व्हिडिओ दिसेल आणि विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्ही जर अद्याप चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलच्या लोगोवरती क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा खाली तुम्हाला रेड कलरमध्ये सबस्क्राईबचं बटन दिसत असेल प्लीज स सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तुम्हाला सर्वांना या प्रथम सत्राच्या तुमच्या फर्स्ट सेमेस्टरच्या फर्स्ट टर्मच्या एक्झामसाठी मी ऑल द बेस्ट म्हणतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढे येणाऱ्या दिवाळीसाठीही दिवाळीच्या आता तुम्हाला सुट्ट्या असणारे पेपर झाल्यानंतर तर त्यासाठीही मी तुम्हाला आत्ताच शुभेच्छा देऊन टाकतो तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर